नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर एक मोठी गुड न्यूज आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी आणि मानधन वाढ मिळणार, केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता ही केंद्र शासनाकडे प्रस्ताव कशा पद्धतीने सादर करण्यात आलेला आहे व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ही गुड न्यूज काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, गुड न्यूज, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी आणि मानधन वाढ मिळणार, केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर. बघा अंगणवाडी न्यूज अपडेट काय आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना संबोधित करताना अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. कोविड काळात अंगणवाडी सेविकांनी उल्लेखनीय कामगिरी या ठिकाणी केली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपण ग्रॅच्युइटी देणार आहोत, तसेच केंद्र शासनाकडे मानधनवाढीसाठी प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. 1,14,000 महिला स्मार्टफोन देण्यात आले आहे आणि 4 लाखांपेक्षा जास्त शालेय गणवेश शिवण्याचे काम देखील महिला बचत गटांना देण्यात आले आहे आणि त्यातूनच प्रत्येक गणवेश शिवण्यामागे प्रत्येक महिलेला 110 रुपये मिळत आहे आणि यातूनच महिलांना रोजगार मिळत आहे. अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्राप्त अर्ज भरल्यास प्रत्येक अर्जासाठी 50 रुपये देण्यात येत आहे, असेही यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, महिला आर्थिक महामंडळाच्या वतीने आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांसाठी मंत्रिमंडळात बैठकीत मोठा निर्णय झालेला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी आमदार दौलत दरोडा, माजी खासदार आनंद पराजपे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास संजय बागुल, महिला आर्थिक व विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी अस्मिता मोहिते, कायापालट लोकसंचलित केंद्राच्या पदाधिकारी, महिला बचत गट व अंगणवाडीच्या महिला या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या. बघा, एकूणच अशा पद्धतीने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने या ठिकाणी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते आणि याचवेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना संबोधित करताना या अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे. एकूणच ही गुड न्यूज आहे, म्हणजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी आणि मानधन वाढ मिळणार आहे, केंद्र शासनाकडे प्रस्ताव देखील सादर करण्यात आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.